नमस्कार। देशात जवळपास सगळ्याच राज्यात सरासरी कापूस दरानं 8,000 रुपयांचा टप्पा ओलांडलाय। गुजरातमधल्या राजकोट इथे सर्वाधिक 8,700 रुपये दर मिळाला आहे। भारतासह शेजारच्या पाकिस्तानमध्येही पांढरं सोनं भाव खात आहे। पाकिस्तानमध्ये सध्या कच्च्या कापसाला प्रति 40 किलोसाठी 9,000 पाकिस्तानी रुपये दर मिळतोय। देशात कोणत्या राज्यात कापसाला उच्चांकी दर मिळालाय? खरंच आवक कमी आहे म्हणून दर वाढलेत की आणखीन कोणती कारण आहेत? पाकिस्तानमध्ये कापूस एवढा भाव का खात आहे याची सविस्तर माहिती घेऊच, पण त्याआधी आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायचं तेवढं मनावर घ्या, आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर पेजला लाईक करायला विसरू नका। आता मुख्य विषयाकडे बघूया। आंतरराष्ट्रीय बाजारातली तेजी आणि महत्त्वाच्या कापूस उत्पादक देशात वाढलेले दर यामुळे देशात कापसात तेजी आहे। त्यातच उद्योगाची मागणी आहे। शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्यानं विक्रीचा निर्णय घेतल्यानं बाजारात उद्योगांच्या अपेक्षेपेक्षा कापूस कमीच येतोय। मात्र कॉटन असोसिएशनच्या मते यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजारातला एकूण कापूस आवक ही 15% जास्त आहे। म्हणजेच ही दरवाढ उद्योगाकडून असलेली जास्त मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातल्या तेजीमुळे झाली आहे असं जाणकारांनी सांगितलंय। कापूस बाजारातले फंडामेंटल्स मजबूत असल्यानं कापूस दरातली तेजी ही कायम राहण्याचा अंदाज आहे। गुरुवारी देशातल्या बहुतेक बाजार समित्यांमध्ये कापसाचे सरासरी दर हे 8,000 रुपयांपेक्षा जास्त होते। परभणीत हे कापसाला सरासरी 8,240 रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय, तर किनवट इथे 8,100 रुपये सरासरी दर मिळाला आहे। गुजरातमध्येही कापसाला सरासरी 8,000 रुपये दर मिळालाय। पंजाब राज्यातही कापसाला सरासरी दर हा 7,900 ते 8,100 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय, तर तेलंगणा सरासरी 7,900 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला। हे झालं देशातल्या कापूस बाजारबद्दल। आता पाकिस्तानमध्ये स्थिती बघूयात। पाकिस्तानमध्ये कापसाचे दर हे विक्रमी पातळीवर पोहोचलेत। सध्या इथे कापसाचे दर 18,000 पाकिस्तानी रुपये प्रति मणावर पोहोचले आहेत। प्रतिमण म्हणजे 37.32 किलो कापूस। तर हजर बाजारात दर हे 17,500 रुपये प्रति मणावर टिकून आहेत। तसंच कच्च्या कापसाचे दर हे 9,000 रुपये प्रति 40 किलोवर पोहोचलेत। परिणामी सरकी आणि सरकी ढेपेचे दरही तेजीत आहेत। कराची कॉटनचे अध्यक्ष नसीम उस्मान यांनी सांगितलं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढतच आहेत। न्यूयॉर्क कॉटनवर वायद्यात दर हे 119 सेंटवर पोहोचले आहेत। परिणामी पाकिस्तानमध्ये दरात वाढ होतीये। व्हिएतनाम, चीन आणि टर्कीत कापसाची मोठी आयात झाली आहे, तर भारत, ब्राझील, अफगाणिस्तान, आफ्रिका आणि काही आशियाई देशांमध्ये कापसाचे दर हे वाढले। पाकिस्तानमध्ये यंदा कापूस उत्पादनात 70% वाढीसह 80 लाख गाठी उत्पादन होण्याची शक्यता आहे, तर इथे यंदा 70 लाख गाठी कापूस आयात होणार आहे। ही आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत 50% जास्त दरानंच करावी लागणार आहे। इथल्या आयातदारांनी आत्तापर्यंत 45 लाख कापूस गाठी आयातीचे करार केलेत। इथल्या सूतगिरण्या, कापड उद्योग रुई खरेदीत उतरले आहेत, तर जिनिंग मिल्स कच्चा कापूस खरेदी करत आहेत। मात्र विक्रमी कापूस दरामुळे कापसाचा व्यापार कमी झालाय। आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात तेजी आहे, त्यामुळे कापसाचे दर वाढतेच आहेत। कापूस आणि सुताच्या दरात पडतळ राहत असल्यानं दर वाढले आहेत। सध्याची स्थिती बघता पुढच्या काळात कापूस दरात आणखीन तेजी येईल असं पाकिस्तानी टेक्सटाईल्स मिल्स असोसिएशननं म्हटलं आहे। यासोबतच या व्हिडिओमध्ये ते सांगूयात। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा। सुनियोजित कालवड संगोपन ही काळाची गरज आहे, त्यामुळेच याविषयीचं सविस्तर मार्गदर्शन ॲग्रोवन डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय। वासरांचं जन्मापूर्वी आणि जन्मानंतरचं व्यवस्थापन, वयात आलेल्या कालवडीचं आणि पैलारू गाभण कालवडींचं व्यवस्थापन, त्यांचं आहार व्यवस्थापन अशा वेगवेगळ्या विषयावर सविस्तर बातचीत करणार आहेत गोदरेज पशु आहाराचे पशु प्रजनन तज्ज्ञ डॉक्टर रामदास ननावरे। तेव्हा 26 नोव्हेंबर संध्याकाळी 7 वाजता ॲग्रोवन डिजिटलचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलचं लाईव्ह नक्की जॉईन करा आणि आपल्या कालवडींच्या सुयोग्य संगोपनाचं तंत्र जाणून घ्या।